हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ मुकेश जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला माहीतच आहे की आपण खास तुमच्यासाठी टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर अनालिसिस ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 9 या टॉपिकवरील प्रश्न पाहिले होते. आज आपण न्यू टॉपिक सुरू करणार आहोत, जेंडर. 1984 पासून ते 2020 पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकवरती विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे आज आपण अनालिसिस पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. द नाउन जेंडर म्हणजे लिंग. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट जेंडर ऑफ वर्ड. दिलेल्या शब्दाचं योग्य ते लिंग ओळखा. आता बघा, शब्द काय दिलाय आपल्याला, ऍक्टर म्हणजे अभिनेता. याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधावायचा आहे. मग अभिनेत्याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल, अभिनेत्री. बघा आता ऑप्शन्स काय दिलेत आपल्याला. ऑप्शन नंबर 1, ऍक्ट्रेस म्हणजे अभिनेत्री. ऑप्शन नंबर 2, ऍक्ट म्हणजे कृती करणे. ऑप्शन नंबर 3, ऍक्टिंग म्हणजे अभिनय. आणि ऑप्शन नंबर 4, सिनियर ऍक्टर म्हणजे वरिष्ठ अभिनेता. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 1, ऍक्ट्रेस म्हणजे अभिनेत्री. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द करेक्ट फेमिनाइन ऑफ ऑथर. ऑथर या शब्दाचं करेक्ट स्त्रीलिंगी रूप शोधा, असा प्रश्न दिलेला आहे. ऑथर म्हणजे लेखक. ऑप्शन्स काय दिलेत बघा, ऑप्शन नंबर 1, रायटर म्हणजे लेखक किंवा लेखिका. ऑप्शन नंबर 2, ऑथरेस म्हणजे लेखिका. ऑप्शन नंबर 3, पोइटेस म्हणजे कवयित्री. आणि ऑप्शन नंबर 4, नन ऑफ दीज, यापैकी नाही. आपलं करेक्ट उत्तर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 2, ऑथरेस. कारण रायटर हा शब्द कॉमन जेंडर आहे आणि ऑथर हा शब्द मस्क्युलाईन जेंडर आहे. आणि ऑथरेस हे काय असलं पाहिजे, त्याचं विरुद्धार्थी करेक्ट फिमिनाईन जेंडर असलं पाहिजे. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल ऑथरेस. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द करेक्ट फिमिनाईन ऑफ फॉक्स. फॉक्स या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. फॉक्स म्हणजे कोल्हा, त्याचं विरुद्धार्थी शब्द काय असेल, कोलिन. तर कोलिन या शब्दासाठी कोणता शब्द वापरला आहे, विक्सन. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, द फिमिनाईन जेंडर ऑफ हॉर्स इज. हॉर्स या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं, असा प्रश्न विचारलेला आहे. हॉर्स म्हणजे काय, घोडा. ऑप्शन्स काय दिलेत बघा, ऑप्शन नंबर 1, मेयर म्हणजे घोडी. ऑप्शन नंबर 2, मियर म्हणजे फक्त किंवा केवळ. ऑप्शन नंबर 3, मेयर म्हणजे महापौर. आणि ऑप्शन नंबर 4, मायर म्हणजे चिखल. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 1, मेयर म्हणजे घोडी. नेक्स्ट क्वेश्चन, द मस्क्युलाईन जेंडर ऑफ डक इज. डक या शब्दाचं पुल्लिंगी शब्द कोणता, असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स काय दिलेत बघा आपल्याला, ऑप्शन नंबर 1, ड्रेक म्हणजे नर बदक. ऑप्शन नंबर 2, ड्रोन म्हणजे मधमाशी. ऑप्शन नंबर 3, ड्यूक म्हणजे सरदार किंवा राजा. आणि ऑप्शन नंबर 4, डॉग म्हणजे कुत्रा. मग आता आपलं करेक्ट उत्तर काय असेल, ड्रेक म्हणजे नर बदक. कारण डक म्हणजे काय, मादी बदक. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फेमिनाईन जेंडर ऑफ बॅचलर. बॅचलर या शब्दाचं स्त्रीलिंगी शब्द शोधा, असा प्रश्न विचारलेला आहे. बॅचलर म्हणजे काय, अविवाहित. आता ऑप्शन्स काय दिलेत बघा, सिंगल म्हणजे एकटा. ऑप्शन नंबर 2 बघा, विडो म्हणजे विधवा. ऑप्शन नंबर 3 बघा, स्पिन्स्टर म्हणजे कुमारिका. आणि ऑप्शन नंबर 4 बघा, वाईफ म्हणजे बायको. मग आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, स्पिन्स्टर म्हणजे कुमारिका किंवा अविवाहित. नेक्स्ट क्वेश्चन, यंग वन ऑफ एन ॲस. ॲसचं पिल्लूचे नाव काय, असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स काय दिलेत बघा, फो म्हणजे शत्रू. ऑप्शन नंबर 2 दिलं बघा आपल्याला, फोल म्हणजे शिंगरू. ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे बघा आपल्याला, फाऊल म्हणजे घाणेरडा किंवा व्हाईट. आणि ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे, पोनी म्हणजे टट्टू. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल, गाढवाच्या पिल्याला काय म्हणतो आपण, शिंगरू. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, फोल म्हणजे शिंगरू. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट जेंडर ऑफ द वर्ड. दिलेल्या शब्दाचं योग्य लिंग ओळखा, असा प्रश्न विचारलेला आहे. शब्द कोणता आहे बघा, रिव्हर. रिव्हर म्हणजे काय, नदी. मग आता ऑप्शन्स काय काय दिलेत बघा आपल्याला, ऑप्शन नंबर 1, न्यूटर म्हणजे नपुसकलिंगी. ऑप्शन नंबर 2, फिमिनाईन म्हणजे स्त्रीलिंगी. ऑप्शन नंबर 3, मस्क्युलाईन म्हणजे पुल्लिंगी. आणि ऑप्शन नंबर 4, कॉमन म्हणजे सामान्यलिंगी. नदी हे काय असते, निर्जीव असते. म्हणून ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट असेल, न्यूटर म्हणजे नपुसकलिंगी. नेक्स्ट क्वेश्चन, कॉकचं विरुद्धार्थी शब्द आहे हेन. कॉक म्हणजे कोंबडा आणि हेन म्हणजे कोंबडी. आता शब्द काय दिलेला आपल्याला, जेंटलमॅन म्हणजे महोदय. त्याचा विरुद्धार्थी शब्द
शोधायचं आपल्याला महोदया. ऑप्शन्स काय दिलेत बघा, ऑप्शन नंबर एक आहे मॅडम, ऑप्शन नंबर दोन आहे जेंटल वुमन, ऑप्शन नंबर तीन आहे मॅम, आणि ऑप्शन नंबर चार आहे लेडी. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर चार लेडी. कारण काय, लेडीज अँड जेंटलमेन असे विरुद्धार्थी शब्द आपण वापरतो, म्हणून याचं जेंटलमेन या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द काय असेल? लेडी. आपला ऑप्शन नंबर करेक्ट आहे चार. नेक्स्ट क्वेश्चन, विच पेअर अमंग द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच. खालील दिलेल्या ज्या जोड्या आहेत त्यापैकी जी जोडी चुकीची आहे ती जोडी आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन्स काय दिलेत बघा, ऑप्शन नंबर एक पहिली जोडी टायगर रोर्स, वाघ डरकाळी फोडतो, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर दोन डक क्वॅक्स, बदक क्वॅक क्वॅक करतो, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर तीन फ्रॉग क्राउज, बघा बेडूक काव काव करते, करेक्ट आहे का उत्तर? नाही. तर बेडूक काय करते? ड्रॉ ड्रॉ करते. चुकीचं जोडी आहे ऑप्शन नंबर चार बघा, मंकी चॅटर, म्हणजे माकड हुफ हुफ करते किंवा वटवट करते, हे करेक्ट जोडी आहे. म्हणून आपलं चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन नंबर तीन फ्रॉग क्रॉक्स. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द जेंडर ऑफ अंडरलाईन वर्ड. आधुनिकित केलेल्या शब्दाचा योग्य लिंग ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. वाक्य काय बघा, द टीचर हेल्प्ड द बॉईज, शिक्षकांनी मुलांना मदत केली. या वाक्यामध्ये टीचर या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. आता बघा, टीचर हा शब्द आपण स्त्रीसाठी पण वापरू शकतो आणि पुरुषासाठी पण वापरू शकतो. म्हणजे टीचर हा शब्दाचं काय असेल? तो डोल जेंडर आहे, म्हणजे कॉमन जेंडर आहे. मग आपल्याला ऑप्शन्स काय दिलेत बघा, ऑप्शन नंबर एक मस्क्युलाईन जेंडर म्हणजे पुल्लिंगी, ऑप्शन नंबर दोन फिमिनाईन जेंडर म्हणजे स्त्रीलिंगी, ऑप्शन नंबर तीन कॉमन जेंडर म्हणजे सामान्य लिंगी, आणि ऑप्शन नंबर चार न्यूटर म्हणजे नपुसक लिंगी. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल? कॉमन जेंडर, ऑप्शन नंबर तीन. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अपोजिट जेंडर ऑफ द फॉलोइंग. खालील दिलेल्या शब्दाचं म्हणजे विरुद्धार्थी लिंग ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. शब्द काय दिला बघा, विझार्ड, विझार्ड म्हणजे चेटूक, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? चेटकिन असा असेल. तर बघा ऑप्शन्स काय दिलेत, ऑप्शन नंबर एक वाईफ म्हणजे बायको, ऑप्शन नंबर दोन विच म्हणजे चेटकिन, ऑप्शन नंबर तीन मॅडम म्हणजे महोदया, आणि ऑप्शन नंबर चार जायंटेस म्हणजे राक्षसीन. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर दोन विच म्हणजे चेटकिन. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द प्रॉपर मस्क्युलाईन नाऊन फॉर द गिवन फिमिनाईन नाऊन. खालील दिलेल्या स्त्रीलिंगी नामाबद्दल नावासाठी योग्य ते पुल्लिंगी नाम निवडा असा प्रश्न विचारलेला आहे. कोणतं नाऊन दिले बघा, पिहेन म्हणजे लांडोर, याचं आपल्याला मस्क्युलाईन जेंडर शोधायचं आहे. ऑप्शन्स काय दिलेत बघा, ऑप्शन नंबर एक ड्रोन म्हणजे मधमाशी, ऑप्शन नंबर दोन पिकॉक म्हणजे मोर, आणि ऑप्शन नंबर तीन कॉक म्हणजे कोंबडा, आणि ऑप्शन नंबर चार नन ऑफ दीज. मग आता पिहेन म्हणजे लांडोर असेल, तर त्याचं पुल्लिंगी विरुद्धार्थी शब्द काय असेल? पिकॉक म्हणजे मोर. म्हणून आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पिकॉक. नेक्स्ट क्वेश्चन, चेंज द जेंडर ऑफ मेयर. मेयर या शब्दाचं लिंग बदला असा प्रश्न विचारलाय. मेयर म्हणजे घोडी, त्याचं घोडी हे काय फिमिनाईन जेंडर आहे, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे, तर त्याचं मस्क्युलाईन जेंडर काय असेल? घोडा. तर ऑप्शन्स काय काय दिलेत बघा आपल्याला, ऑप्शन नंबर एक मोर म्हणजे ओसाड प्रदेश, ऑप्शन नंबर दोन शिप म्हणजे मेंढी, ऑप्शन नंबर तीन हॉर्स म्हणजे घोडा, आणि ऑप्शन नंबर चार गोट म्हणजे शेळी. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल? मेयर म्हणजे घोडी असेल, तर त्याचं विरुद्धार्थी शब्द काय असला पाहिजे? विरुद्ध जेंडर काय असलं पाहिजे? हॉर्स म्हणजे घोडा. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन हॉर्स. नेक्स्ट क्वेश्चन, मस्क्युलाईन ऑफ नीस इज. नीस या शब्दाचं पुल्लिंगी शब्द शोधायचं आहे आपल्याला. बघा नीस म्हणजे भाची, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असला पाहिजे? भातसा. तर ऑप्शन्स काय दिले तेव्हा आपल्याला, नीसेस ऑप्शन नंबर दोन दिलाय, नाईस म्हणजे छान, ऑप्शन नंबर तीन दिलाय आपल्याला नेफ्यू म्हणजे भातसा, आणि ऑप्शन नंबर चार दिलाय आपल्याला निक्सन. तर आपलं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? नेफ्यू ऑप्शन नंबर तीन म्हणजे भातसा. नेक्स्ट क्वेश्चन, द फिमिनाईन जेंडर फॉर बॉय वुड बी द गर्ल, देन वॉट विल इट बी फॉर बॅचलर. बघा बॉय या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप जर गर्ल असेल, तर बॅचलर या शब्दासाठी स्त्रीलिंगी शब्द काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे. बॉय म्हणजे मुलगा, त्याचा विरुद्धार्थी शब्द होता गर्ल म्हणजे मुलगी. आता बॅचलर म्हणजे अविवाहित, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असला पाहिजे? कुमारिका. तर मग आता बघा ऑप्शन्स काय दिलेत आपलं, ऑप्शन नंबर एक गर्लफ्रेंड, ऑप्शन नंबर दोन सिस्टर,
ऑप्शन नंबर 3 स्पिनस्टर आणि ऑप्शन नंबर 4 कझिन. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल? आता कुमारिकेला कोणता शब्द आहे? स्पिनस्टर. म्हणून आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 स्पिनस्टर. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रॉंगली मॅच्ड. खालील दिलेलं जी जोडी आहे ती अयोग्य जोडी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन नंबर काय बघा, ऑप्शन नंबर 1 नेफ्यू नीस भातसा भाची करेक्ट जोडी आहे. ऑप्शन नंबर 2 मोंग नन साधू साध्वी करेक्ट जोडी आहे. ऑप्शन नंबर 3 काउंट काउंटेस सरदार सरदारणी करेक्ट जोडी आहे. ऑप्शन नंबर 4 बघा, ड्रेक पाकू, तर ते चुकीचं ऑप्शन आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाउंड द मस्क्युलाईन नाउन ऑफ बी. बी या शब्दाचे पुल्लिंगी नाम शोधा असा प्रश्न विचारलेला आहे. बी म्हणजे मादी मधमाशी. ऑप्शन्स काय दिलेले आपल्याला? फ्लाय म्हणजे माशी, नंबर 2 मॉस्किटो म्हणजे डास, नंबर 3 ग्रासपर म्हणजे नागतोडा, ऑप्शन नंबर 4 ड्रोन म्हणजे नर मधमाशी. मग आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 नर मधमाशी. नेक्स्ट क्वेश्चन, द फेमिनाईन फॉर्म ऑफ द वर्ड सीझर इज. सीझर या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द शोधा असा प्रश्न विचारलेला आहे. सीझर म्हणजे रशियाचा राजा. रशियाच्या राणीला कोणता शब्द वापरतो आपण? सीझरीना. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 सीझरीना. नेक्स्ट क्वेश्चन, विच ग्रुप ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ द पर्सनल ड्युअल जेंडर. पर्सनल ड्युअल जेंडरचं योग्य उदाहरण कोणतं आहे आपल्याला ते शोधावयाचं आहे. पर्सनल ड्युअल जेंडर म्हणजे काय? वैयक्तिक सामान्य लिंग आपल्याला असणारे एक्झाम्पल आपल्याला शोधायचे आहेत. बघा, ऑप्शन नंबर 1 बघा, बॉयफ्रेंड फीमेल स्टुडंट गर्लफ्रेंड. ऑप्शन नंबर 2 बघा, फादर मदर किंग. ऑप्शन नंबर 3 बघा, बल काऊ अँड. ऑप्शन नंबर 4 बघा, आर्टिस्ट शेफ सिंगर. मग आपलं करेक्ट उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4 आर्टिस्ट शेफ आणि सिंगर. हे असं का? ड्युअल जेंडर म्हणजे काय? सामान्य लिंग जे स्त्री आणि पुरुषासाठी दोघांसाठीही वापरता येतं त्याला आपण ड्युअल जेंडर किंवा कॉमन जेंडर असं म्हणतो. मग आर्टिस्ट म्हणजे कलाकार, हे स्त्रीसाठीही वापरता येतं पुरुषासाठीही वापरता येतं. शेफ म्हणजे स्वयंपाकी, ह्या पुरुषासाठीही वापरता येतो स्त्रीसाठीही शब्द वापरता येतो. सिंगर म्हणजे गायक किंवा गायिका, हा पुरुषासाठीही वापरता येतो स्त्रीसाठीही वापरता येतो. म्हणजे जे शब्द स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही वापरले जातात त्या नामाला आपण काय म्हणतो? ड्युअल जेंडर किंवा कॉमन जेंडर असं म्हणतो. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 आर्टिस्ट शेफ अँड सिंगर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जेंडर या टॉपिकवर विचारलेल्या काही निवडक प्रश्नांचे विश्लेषण पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंबर टॉपिकवर विचारलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.